मम्मी इतनी चाली मजे बर मम्मी मोबाइल पर नया जाने लगा गड़बड़ी चाल है मैं रत्ता पहला आम्ही आणायला चाललोय कपडे पप्पा आणि मम्मी आहेत बघू चला काय काय आहे त्यात आज काय बड्डे आहे त्यामुळे आज काय मागायला ते देणार आहेत तरी पण बघू काय काय देतात चला कपडे न्यायला आलोय आता बघू कुठला शर्ट घेते शर्ट आहे पॅन्ट बड्डे माझा आहे आणि मम्मी गेल्या साठी तर हा शर्ट घेतलाय बड्डेला ही पॅन्ट आहे इकडे शर्ट अरे इंडिया आहे चालत तर आता शाळेत आपण चाललोय ते मुलांना वही द्यायचे त्याबद्दल तर चला थँक्यू थँक्यू अरे थँक्यू की अरे 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 पाया कुठे अरे पाया अरे 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 पाया नको थँक्यू तर इथून आता आपण महालक्ष्मीला जायचं आहे आज बड्डे आहे त्यामुळे देवीचं दर्शन घ्यायचं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं आणि तिथून पुढे बघू मम्मी कुठे म्हणाल तिकडे जायचं आहे आता आम्ही पोहोचलोय चला आज जाऊ दर्शन घेऊ आणि बाहेर देखलो आपण आज चाललोय हो गर्दी भरपूर आहे वाटते काय जायचं का शुक्रवार आहे त्यामुळे थोडी गर्दी जास्त आहे आज बघू किती वेळ लागतो आपल्याला दर्शन तर घ्यायचं आहे पायी दर्शन आज बड्डे आहे त्यामुळे इकडून एंट्री आहे आता इकडून एंट्री नव्हती नाही एवढी गर्दी नाही दर्शन इकडे एवढ्या अजून लाईन आहे इथून आपण तसं झालं तीसला आपण आज गेलो 3:54 झालं जवळजवळ 30 मिनिटात झालं दर्शन एकदम भारी वाटलं एक नाद खोळा मम्मीचा प्लॅन होता माझा काय प्लॅन नव्हता बर्थडे दिवशी आज काय करायचं आता बघू मम्मी कधी येते आउटर व्ह्यू आहे बघ मग दर्शनसाठी लाईन तिकडनं एंट्री आहे मेन आणि इकडं बाजारपेठ आहे सगळं मम्मी इथं चाली म्हणजे बरं मम्मीकडे मोबाईल पण नाही आज आणलेला गडबडीत आलो आहे आम्ही त्यामुळे फायनली आपल्याला दर्शन झाले तर आता आपण जाऊ आता डायरेक्ट डीमार्टला जायचं इथून डीमार्टला काय काय घ्यायचं बाजार करायला दर्शन घेऊन तुला असं वाटलं छान वाटलं प्रसाद घेऊ आपण हा प्रसाद आहे बघा तुळजाभवानी मधली उत्तर दरवाजा आपण जाऊ आपण आलो डी मार्ट मध्ये तर आता इथं काय काय बाजार घ्यायचं ते घेऊन आली जाऊ फेरन लावली घेणार का घेतल्यास ना आता बहुत ही सुंदर तरीके से आपने खेला हे बाई चल एवढंच आपण काय करणार आहे हे शर्ट आपण ट्राय केलं मग हा शर्ट एवढा चांगला वाटला नाही त्यामुळे राहू दे
नवीन दुसरीकडेच येऊ कुठेतरी. तर आता डिमांड पण बंद झाले, आता आपण डायरेक्ट रंकाळ्यावर जाऊ काहीतरी खाऊ. बरोबर ना? काय खाणार आहे? मिसळ खाणार आहे. मध्ये काढायला आणि माणसाला नाव ठेवायला नको. दाडेन ते बघ दुडीच्या काळ वाटते. आता रंकाळ जाऊ डायरेक्ट. काय घेऊया? काय खाणार आहे? मिसळ जशी. मिसळ नाही त्याला भेल म्हणतात. मिसळ मला कन्फ्युजन झालं. मिसळ भेल, मिसळ भेल. तर आता आपण जाऊ पुढे डायरेक्ट. गोष्ट आता आतापर्यंत चांगला गेला, अजून बघू पुढे काय काय होते. तर फायनल आता आपण आम्ही घरी पोचलोय. त्या मंदिरामध्ये मला खूप टेन्शन आलं की मम्मी बाबा इकडं मेनची लाईन होती आणि इकडं मुवमेनची लाईन होती, त्यामुळे मला खूप भीती वाटायली की मम्मीकडे मोबाईल पण नव्हता आणि गर्दी पण आज जास्त होती, शुक्रवार होता त्यामुळं. बाकी बरं वाटलं म्हणतं मम्मीसोबत फिरल्यामुळं. असं कधी आम्ही गेलो नव्हतं, पण आज बड्डे होता त्यामुळे मम्मीनं प्लॅन केला होता. हा प्लॅन सगळा डी मार्ट वगैरे मिसळ मिसळ नाही भेल वगैरे. तर चांगलं वाटलं. आता बघू पुढे काय केक वगैरे कापतील. तर फायनली फायनली स्वप्नील केक घेऊन आलाय. स्वप्नीला नको नको म्हणत होतं, तरी पण स्वप्नील घेऊन आलाय. तर बघू तुमच्यामध्ये आम्ही हे असं नाही रे सगळं कसं हे पण झाले एकदम लहान आम्ही त्याला सांगितलं. काय काय खाणार काय काढायची आज बर्थडे स्पेशल जेवण आहे चपाती, इकडं पनीर, इकडं आहे आमटे, हे श्रीखंड गोड स्वीटला भात आणि हा प्रसाद सकाळचा. आपण महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो त्याच. इकडं लिंबू. चला फायनली केक वगैरे कट करून झालाय. स्वप्नसोबत मदन पण आलता आणि मला तर खूप चांगलं वाटलं म्हणजे केक घेऊन आला स्वप्नील त्यामुळे. पण मी एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण थोडं जरा घरी प्रॉब्लेम आहेत, घरी प्रॉब्लेम झाले होते त्यामुळं केक वगैरे काय आणायचं ठरलेलं नव्हतं. दादा पण बाहेर होता माझा गेलाय त्यामुळं जर मला वेगळं वाटलं तर. पण स्वप्नील केक घेऊन आला त्यामुळं भारी वाटलं. अरे अरे असा कसे होते. आणि कॉलेज असतं तर अजून जास्त मजा आली असती, पण कॉलेज नव्हतं बाय चान्स. पण असं ते बघू, कॉलेज सुरू झाल्यावर आपण काहीतरी करू, अजून एक वेगळा व्हिडिओ कुठला तरी करू फ्री टाईप. आणि थँक्यू सो मच फॉर युअर हार्टली विशेस ऑफ एव्हरी वन. मी खूप म्हणजे भारावर गेलो एवढं व्हिडिओज आणि स्टोऱ्या बघून. एकेकाळी मला एवढा हे झालं त्याचं बोर्डे झालं की फक्त सगळ्यांना थँक्यू सो मच पाठवाल त्यामुळं. आणि मम्मीमुळं पण चांगला दिवस गेला. आम्ही बाहेर फिरायला गेलो त्यामुळं. आणि जेवण पण मस्त झालं. आम्ही बाहेर जाणार होतो जेवायला, पण दादा बाहेर गेला त्यामुळं तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळं आता बघू दादा आल्यावरती जाऊ. आणि तुमचं सगळ्यांचं थँक्यू सगळ्यात जास्त अगोदर, एवढा चांगला आत्तापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल. एवढा सपोर्ट मला कधी कोणी केला नव्हता. आणि नंतर आपण लगेच एक सरप्राईज पण देऊ तुमच्यासाठी, गिफ्ट देऊ एक वेगळा चॅनल काढून. तू लवकरच कळेल तुम्हाला काय काय विषय आहे तो. आणि त्या लहान मुलांच्या विषयीच ऐकून पण आणि कोण मुलं खाली पाया पडायला लागतं माझं डोकं हे झालं त्यावेळी. पण नाही, आजचा दिवस खूप चांगला गेला तुमच्या सगळ्यांच्यामुळं. थँक्यू सो मच एव्हरी वन अँड एव्हरी थिंग फॉर मेकिंग माय डे स्पेशल. तर असा सपोर्ट राहू दे. व्हिडिओ अच्छा लगा तो लाईक कर दो, चॅनल पर नाही तो सबस्क्राईब कर दो. मिलते जल्दी नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक के लिए बाय.